नाहीनं व्रत केलं पोषाची रेसिपी करणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने होणार आहे आणि खायला पण एकदम मस्त लागणार आहे. आणि मेन म्हणजे नवीन पद्धतीने बनणार आहे. कसं आहे मित्रांनो, नवरात्राची म्हणतो ना आपण, नवरात्र आली का 9 दिवस असे उपवास असतात आणि दररोज एकच फराळा करून कसं आपल्याला कंटाळायला असतो. त्यामुळे आज आपण काय केलेले, नवीन पद्धतीने पचायला हलके आणि चवीला एकदम छान अशी रेसिपी तुमच्यासाठी आणलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. आणि हो, महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. कढई ठेवलेली आहे, कढई आपली गरम झालेली आहे. आता त्यामध्ये तुम्ही एक वाटी साबुदाणे घेतले ते पण याच्यामध्ये टाकायचे आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले ते पण टाकायचे आणि मध्यम गॅस वरायला एक मिनिट छान असं भाजून घ्यायचं. बघू शकता आपले एक मिनिटं झालेले आहे आणि छान असं भाजून पण झालेले आहे. तर आता आपले एका डिश मध्ये काढून घेणार आहोत थंड होण्यासाठी. तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. तर इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे, याला तुम्ही भगर पण म्हणू शकता. यात आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती स्वच्छ अशी आपण निसून घेतलेली आहे आणि आपण जे शेंगदाणे आणि साबुदाणे भाजून घेतले होते ना ते पण ह्याच्यामध्ये टाकायचे आणि ह्याची छान अशी पावडर करून घ्यायची. याला पाणी अजिबात ओतायचं नाही, अशीच पावडर करून घ्यायची. म्हणजे बारीक अशी करून घ्यायची आपल्याला पावडर. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण छान अशी ह्याची पावडर करून घेतलेली आहे. तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे. आता जे आपण मिश्रण तयार करून घेतले होते ना ती ह्याच्यामध्ये आपण ओतून घेणार आहोत. तर आता आपण त्याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. इथं उपवासाचं मीठ घेतलेलं आहे, आपण ते ह्याच्यामध्ये टाकायचं. इथं 2 हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ती पण ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि तिखट तुमच्या सोयीनुसार घ्यायचं. आणि कसं आहे मित्रांनो, याला तुम्ही ना उपवासाचा नाश्ता म्हटलं तरी चालेल, कारण हा नाश्त्याचीच टाईप अशी रेसिपी आपली. आता त्यामध्ये इथं मी शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे 2 चमचे. तर आता ती पण ह्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत. तर इथे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. हे सर्व मिश्रण आपण एक जीव असं करून घ्यायचं. आता आपण हे सर्व चमच्याच्या साईडने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आणि पाणी ओतून व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. जास्त पण पाणी ओतायचं नाही, एकदम थोडं थोडं लागेल असंच आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतणार आहोत. इथं मिश्रण जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही करायचं, मध्यम असंच करून घ्यायचं आणि लागेल तसंच पाणी ओतायचं ह्याच्यामध्ये. तर इथं आपल्याला आणखी पाणी लागणार आहे. तर आपण ह्याच्यामध्ये आणखी पाणी ओतून घेणार आहोत. थोडं थोडं लागेल असंच आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित असं चमच्याच्याने मिक्स करून घ्यायचं. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, मध्यम असं आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण 5 मिनिटं झाकण ठेवायचं, म्हणजे छान असं मिश्रण आपलं भिजून निघतं. तर इथे गॅसवर एक मी पॅन ठेवलेला आहे. पॅन आपला गरम झालेला आहे. इथे तुमच्याकडे पॅन नसला तर तव्याचा पण तुम्ही वापर करू शकता. आता इथे पॅनवर आपण तेल टाकून घेणार आहोत आणि तेल घेऊन थोडस असं गरम होऊ द्यायचं. तर इथे बघू शकता आपण सर्व पॅनला असं व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे. आता इथे तेल पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता गॅस हा आपण मध्यम ठेवलेला आहे. आता जे आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ना ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि पळीच्या साईडने व्यवस्थित असं गोल करून घ्यायचं. आता आपण सर्व व्यवस्थित पसरून घेतलेलं आहे. आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत. तर 1 मिनिट छान असायला वापरून घ्यायचं मध्यम गॅसवर. आता इथं आपलं 1 मिनिट झालेलं आहे. तर आपण आता हे झाकण काढून घेत आहोत. तर बघू शकता हे मस्त असं वापरलेलं पण नाही, आपल्या हाताला पण असं हे पीठ चिटकत नाही. तर आपण हे साईडने असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि आता काय करायचं, ह्याला थोडस वरून तेल लावायचं. ह्याच तेल लावून घ्यायचं थोडस आणि ह्याला आता आपण पलटी मारून घेणार आहोत. तर हे बघा अशा प्रकारे आपण हे छान असं भाजून घेतलेलं आहे. तर आता खालची साईड पण आपण छान अशी लालसर होईपर्यंत भाजून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपली खालची पण साईड अशी मस्त भाजलेली आहे लालसर होईपर्यंत. तर हे बघा अशा पद्धतीने छान अशी लालसर झालेली आहे. तर आता आपण ही दोन्ही साईडनी मस्त असा आपला भाजलेला आहे. तर बघू शकता मस्त असला उपवासापासून नाश्ता तयार झालेला आहे. घरी नक्की ट्राय करा.
आणि मित्रांनो भरपूर असा कुरकुरीत आणि खायला एकदम मस्त अशी रेसिपी आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। आणि हे दह्याबरोबर तर खायला एकदम खूप छान लागतो, म्हणून तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि घंटीचं बटन अवश्य दाबा। तर चला भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये। धन्यवाद धन्यवाद।